दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना इंदिरानगर येथील तमाम शहरवासियांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नाना नानी पार्क इथं आयोजित श्रद्धांजलीपर सभेस ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माजी शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे, वेळीच अद्दल घडवल्यास नापाक इरादे धुळीस मिळतील, असंही ते म्हणाले. त्याच्यामध्ये या अश्रूचा थेंब या पाकिस्तानला मोजावा लागेल आणि जगातल्या इराणनी सुद्धा पाकिस्तानचा धिक्कार केलेला आहे. इराणचं म्हणणं असतं, त्याच्या आधीच 2 दिवसापूर्वी इराणमध्ये हा प्रकार झाला, सेम 29 तिथं बळी झालेले आहेत. त्यावेळी इराणनी सुद्धा हेच सांगितलेलं की पाकिस्तान सगळ्या देशांनी आता हे केलेलं, निषेध केलेला आहे, तेव्हा आपण सुद्धा निषेध, जेवढा जेवढा आपला क्रोध आहे, जेवढी आपली संतप्त भूमी विचारसरणीत आपले एवढं आचरण आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला आधी सुधारलं पाहिजे, आपल्याला युनिटी आणली पाहिजे. दरम्यान पाकिस्तानच्या विरोधामध्ये जोरदार नारेबाजी, घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. इंदिरानगर येथील रहिवाशांनी मेणबत्ती प्रज्वलित करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.